नमस्कार मंडळी. महायुतीचे जागा वाटप होतात. सर्वात जास्त डोकेदुखी कोणाची वाढणार असेल तर ती अजितदादा पवार यांची वाढण्याची शक्यता आहे. आधीच अजितदादा पवार यांना लोकसभेला कमी जागा देण्यात आल्या होत्या. त्यातच आता शिंदे सेनेचे आमदार जेव्हा मूळ शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळेस त्यांनी अजितदादा पवार यांच्यावरती आरोप केले होते की राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही, त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर आलेलो आहोत. उद्धव ठाकरे यांनी उती तोडली असती तर आम्ही बाहेर आलो नसतो. परंतु आता विधानसभेला जेव्हा तीन तीन पक्ष एका जागेवरती दावा ठोकणार आहेत त्यावेळेस अजितदादा यांची बार्गेनिंग पॉवर त्या ठिकाणी नसणार आहे किंवा अजितदादा पवार यांच्या विरुद्ध बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या दिव्य मराठी या मराठी न्यूजपत्राने 19 आमदारांची लिस्ट काढलेली आहे. त्या मतदारसंघातील जे विद्यमान आमदार आहेत किंवा जे दुसऱ्या पक्षाचे आमदार आहेत ते बंडखोरी करण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवलेली आहे. त्या 19 जणांची लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग पाहूया दिव्य मराठीने नेमकी जी लिस्ट टाकली त्या लिस्टमध्ये कोणाकोणाचे नाव आहेत. सर्वात पहिले दिव्य मराठीने जी लिस्ट टाकली त्यातील पहिलं जे यादी आहे, यादीमधील पहिलं नाव आहे किंवा पहिला मतदारसंघ आहे दिंडोरी. दिंडोरीमध्ये सध्या नरहरी झिरवळ हे आमदार आहेत. यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. आता दोन्हीपैकी एकाला जर उमेदवारी जाहीर झाली तर एक बंडखोरी करणार, अशा प्रकारे त्यांनी ही लिस्ट टाकलेली आहे. दुसरी जागा आहे कागल. कागलमधून सध्या विद्यमान मंत्री असलेले हसन मुश्रीफ हे आमदार आहेत व त्यांच्याविरुद्ध समरजित घाटगे हे बंडखोरी करू शकतात. जर अजितदादा यांच्याकडे ही जागा सुटली हसन मुश्रीफ यांची तर समरजित घाटगे जे की भाजपमध्ये आहेत ते बंडखोरी करण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. तिसरा मतदारसंघ आहे चांदगड. चांदगडमध्ये राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील अशी लढत होऊ शकते. त्या ठिकाणी शिवाजी पाटील हे भाजपचे आहेत. तर मावळमध्ये सुनील शेळके विरुद्ध भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघामध्ये देखील बंडखोरी होऊन अजितदादा यांची चिंता वाढण्याचे चिन्ह आहेत. एका जागेवरती तीन तीन उमेदवार असल्यामुळे, तीन तीन पक्षाचे उमेदवार असल्यामुळे बंडखोरीची शक्यता या विधानसभा निवडणुकीमध्ये जास्त असणार आहे. तसेच इंदापूरची जागा पाहिली तर दत्ता मामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे. वडगाव शेरी सुनील टिंगरे जे की अग्रवाल अपघात प्रकरणामध्ये पुण्यामध्ये हायलाईट झाले होते ते आमदार विरुद्ध जगदीश मुळीक भाजपचे आमदार यांच्यामध्ये बंडखोरी होऊ शकते वडगाव शेरीची ही जागा. हडपसरमध्ये चेतन तुपे विरुद्ध महादेव बाबर शिवसेना शिंदेगट यांच्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे किंवा यांच्यामध्ये बंडखोरी होऊ शकते. तिकडे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी तालुका बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. सुरेश धस हे विधान परिषदेचे आमदार होते, त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. फडणवीसांनी सुरेश धस यांना सपोर्ट केलेला आहे त्यामुळे ही जागा नेमकी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे सुटते की भाजपकडे सुटते हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोपरगाव जर पाहिलं तर आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे जे की भाजपचे आहेत यांच्यामध्ये लढत होण्याची शक्यता आहे. अर्जुनी मोरगावमध्ये मनोहर चंद्रिकापुरे जे की विरुद्ध माजी मंत्री राजकुमार बडोले भाजप यांच्यामध्ये या जागेवरती बंडखोरी होऊ शकते. अहिरीमध्ये धर्मराव बाबा अत्राम विरुद्ध अमरीश राजे यांच्यामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ह्या सीटवरती जर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे जागा नाही गेली तर विरुद्ध जे असतील ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे. पुसदमध्ये इंद्रनील नाईक विरुद्ध भाजप आमदार निलय नाईक यांच्यामध्ये देखील या सीटवरती बंडखोरी होऊ शकते. अकोलेमध्ये किरण लहमाटे विरुद्ध वैभव पिचड जे की मधुकरराव पिचड यांचे सुपुत्र आहेत त्यांच्यामध्येही बंडखोरी होऊ शकते या जागेवरती, जे की वैभव पिचड सध्या भाजपमध्ये आहेत. येवल्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार, अमृता पवार ह्या भाजपमध्ये आहेत. छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये त्या उभा राहू शकतात. छगन भुजबळ यांना जर जागा सुटली तर अमृता पवार बंडखोरी करण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. अमळनेरमध्ये अनिल पाटील विरुद्ध माजी आमदार शिरीष चौधरी अशी लढत या ठिकाणी होऊ शकते. ही बंडखोरी प्लस जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये जर हे संगनमताने तिकीट वाटप झालं तर एक उमेदवार येऊ शकते, परंतु त्यांच्यामध्येही काही बिनसलं तर त्यांचेही वेगवेगळे उमेदवार बंडखोरी करण्याची शक्यता या जागेवरती आहे. सिंदखेड राजा जर पाहिलं तर राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर जे की शिवसेनेमध्ये आहेत यांच्यामध्येही या जागेमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. जुन्नरमध्ये अतुल बेनके विरुद्ध शरद सोनवणे हे शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. तर वाईब जर जागा पाहिली तर मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले भाजपमध्ये आहेत.
मकरंद पाटील व मदन भोसले यांच्यापैकी एकाला जर जागा नाही भेटली तर त्या जागेवरती देखील बंडखोरीची शक्यता आहे. या लिस्टमधील शेवटचं नाव दिव्य भास्करने जे दिलेलं आहे ते आहे निफाडमध्ये. निफाडमध्ये दिलीप बनकर विरुद्ध यतीन कंद कदम जे की भाजपचे आहे या जागेवरती देखील बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आता पाहावं लागणार आहे की महायुतीमध्ये अजितदादा यांना किती जागा महायुती सोडते. शिंदेगड व भाजप यांच्यामध्येच आधी जागेसाठी रस्सी खेच होती. आता नव्याने जे अजितदादा पवार महायुतीमध्ये सामील झालेले आहेत त्यांना किती जागा भेटतात हे पाहणे आता वस्तू त्याचे ठरणार आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. तुम्हाला काय वाटतं, महायुती अजितदादा पवार यांना शेवटपर्यंत बरोबर ठेवेल का व अजितदादा पवार यांना महायुतीमध्ये किती जागा सुटण्याची शक्यता आहे, कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.